नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले शेती आणि तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर पीक याविषयी थोडंसं बोलणार आहे, कारण थोडंसं हवामान खात्याने थोडं सांगितलं आहे, ढगाळ हवामान येणार आहे किंवा चक्रीवादळ थोडंसं निर्माण होणार आहे, मग अशा अवस्थेमध्ये आपण तूर पिकाची कशाप्रकारे काळजी घेऊ शकतो आहे। कारण बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत मी या तूर पिकावर एकही व्हिडिओ बनवलेला नव्हता, कारण तूर पीक इतक्या छान अवस्थेमध्ये यावर्षी आहे, त्याला असं सर्व प्रकारे साजेसं असं हवामानाने किंवा वातावरण त्याला भेटलं आहे, त्यामुळं अशी काय इतकी जरूरत भासली नाही की तूर पिकाविषयी कुठल्या आळीचं प्रादुर्भाव होणं किंवा फुलगळ होणं हे असे प्रकार म्हणजे बऱ्या प्रकारे कमी प्रमाणामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ थोडासा लेट बनवतो आहे, परंतु हे थोडंसं चक्रीवादळ येतं आहे किंवा थोडंसं हवामानामध्ये बदल होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ मी आता बनवतो आहे। तरी पण ज्या शेतकऱ्यांच्या फुलऱ्यात 50% फुलऱ्यात आहेत किंवा अजून 50% शेंगा भरलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी मी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा सल्ला देणार आहे। त्याच्याचबरोबर आपलं तुरीचं पीक किंवा तुरीची शेंगा चांगल्या टच भरण्यासाठी आपण किंवा त्याला म्हणतो पूर्ण भरण्यासाठी त्याला थोडंसं अजून एक मी त्याला विद्राव्य खत पण सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, कीटकनाशकाचा विचार केला तर आता जर आळी असेल तरच कीटकनाशक फवारा असं माझा तर सल्ला आहे, कारण मला तर आळी बघायला भेटलेली नाही या तुरीच्या पिकामध्ये। हा एक विषय झाला। आणि जर आळी तुम्हाला वाटलं की 100 शेतकऱ्यामध्ये कोणाला एखाद्या 10 शेतकऱ्यांना वाटलं की आपल्या तुरीवर आळी पडलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांना मी एक सल्ला देईन, आपलं सिजेंटा कंपनीचं आलिका नावाचं एक कीटकनाशक आहे ते तुम्ही वापरू शकताय, किंवा दुसरं इमामेक्टिन बेन्झाइट हा घटक असलेलं प्रोक्लेम हे पण तुम्ही वापरू शकताय। आणि अति नुकसानीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर तुम्हाला वाटलं की पूर्ण आपल्या तुरीला जास्त ढगाळ हवामान राहिले, 8 दिवस पावसाची शक्यता आहे, अशा अवस्थेमध्ये जर तुम्हाला आळी दिसली बा जास्त प्रमाणामध्ये आता पूर्ण आपलं पीक नष्ट करणार, तर अशा अवस्थेमध्ये कोराजेन तुम्ही वापरू शकताय। तर हे कीटकनाशकाच्या बाबतीत आपण थोडंसं बोललो। आणि याचबरोबर फुलगळ थांबवण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो, फुलगळीची कारणं काय असतात? पहिलं कारण तर आता दमट हवामान असेल अशा अवस्थेमध्ये फुलगळ होते, दुसरं कारण बाबा त्या पिकाला जर पाण्याचा ताण पडला त्या अवस्थेमध्ये पण फुलगळ होण्याची शक्यता असते, तिसरं कारण अतिवृष्टी झाली किंवा जास्त पाणी झालं तर अशा अवस्थेमध्ये हे फुलगळ होण्याची शक्यता असते। तर या काही गोष्टी लक्षात ठेवा। पण आपण निसर्गावर थोडंसं मात करून आपण जर विचार केला किंवा हे फुलगळ आपण रोखायचीच आहे आपल्याला, तर त्याला एक उपाय आहे शेतकरी मित्रांनो, आपण नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड हे आपण वापरू शकतो आहे, NEA म्हणतो आहे त्याला, किंवा आता बाजारामध्ये प्लॅनोफिक्स या नावानं जे काय औषध भेटतं आहे ते पण तुम्ही वापरू शकताय। थोडंसं हे वापरताना थोडंसं प्रमाणाचं विचार करावा लागेल, 20 PPM आहे का 10 PPM आहे हे थोडंसं बघा, कारण 20 PPM वर आता मारण्याची गरज नाही, त्याला प्रमाण ते खूप कमी प्रमाणामध्ये वापरावं लागतं, पंपाला 1-2 मिली प्रमाणात असं ते प्लॅनोफिक्स मारावं लागतं। पण मला वाटत नाही शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशक कीटकनाशक या गोष्टी जर वापरल्या तर फुल सेटिंगसाठी काय अडचण येणार नाही असं मला वाटतं, कारण बरेच जास्तीत जास्त फुलगळ हे पाण्याचा ताण पडल्यामुळं किंवा अतिवृष्टी किंवा हे दमट हवामान ह्या गोष्टीमुळे होते, तर ह्या गोष्टीमुळे होते, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। तर तुम्हाला मी शेतकरी मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक याविषयी तो बोलत होतो। तर बुरशीनाशकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही साप, रेडोमिल गोल्ड यासारखी नेहमी वापरत असणारी बुरशीनाशकं तुम्ही वापरू शकताय, 1-2 स्टँडर्ड अशी बुरशीनाशकं वापरण्याची तुरीला काही गरज नाही। हे झालं बुरशीनाशकाच्या बाबतीत। आणि जर किंवा ज्या शेतकऱ्यांचं तूर पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना अजून एक सांगायचं मला की या फवारणीमध्ये जर तुमच्या ह्याच्यावर फुलगळ्याचा काही विषय राहिला ना, आता तुमचं पूर्णपणे शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, फुलगळ्याचा विषय तुम्हाला नाही आता, किंवा आळी पण तुम्हाला पडणार नाही, कारण आता जे शेंगा आहेत ते थोडंसं जाड झाले आहेत किंवा त्याचं वरचं जे आवरण आहे ते थोडं जाड झाले, त्यामुळं त्याच्यावर आळी पण पडणार नाही। फक्त आता विषय काय राहतो, तो शेंगाचं उत्पन्न वाढण्यासाठी किंवा तुरीचं उत्पन्न वाढण्यासाठी आपल्याला एक फक्त सेपरेट फवारणी करायची आहे, ते म्हणजे 0050 या खताची, विद्राव्य खताची फवारणी करायची आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही 200 लिटर पाण्याला तुम्ही 1 ते 1.5 किलो वापरू शकता हे। आणि त्याचबरोबर एक टॉनिक, बाबा अमिनो असलेला टॉनिक तुम्ही ह्याच्याबरोबर घेऊ शकताय।
ते गोदरेज कंपनीचं डबल म्हणून आहे ते पण चांगलं आहे, किंवा दमन प्लस म्हणून आहे ते पण चांगलं आहे. दुसरं एक अजून बरेच शेतकरी आता नवीन पिढीमध्ये वापरत आहे ते फॅनटॅक प्लस, हे पण तुम्ही वापरू शकताय. तर असे दोन तीनपैकी एक कुठलंही वापरा तुम्ही टॉनिक, जेणेकरून ते पूर्णपणे तुरी तुमच्या तुरीमध्ये शेंगामध्ये दाणे चांगल्या प्रकारे भरतील. तर हे आपण तीन गोष्टीची चर्चा केली शेतकरी मित्रांनो, फुलगळ, कीटकनाशक आणि म्हणजे फुलगळ रोखण्यासाठी बुरशीनाशक, आणि थोडंसं विद्राव्य खताचा आणि टॉनिकचा, अशा दोन चार प्रकारच्या गोष्टीचा दोन चार प्रकारे आपण विचार केला तुरीचा. कारण यावर्षी मला तर वाटत नाही की बाबा म्हणजे तुरीचं इतकं उत्पादन कमी होईल किंवा काय त्याच्यावर संकट येईल. आता शेवटी निसर्गाच्या समोर काय आपण करू शकत नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, या काय साऱ्या सोप्या गोष्टी आहेत त्या तुरीच्या बाबतीत मी थोडेसे सांगितले आहेत. तर त्याचा तुम्ही निश्चितच तुम्ही त्या गोष्टी अंमलात आणाल अशी मला अपेक्षा आहे. आणि बरेच सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत जावा, कारण कमेंटमध्ये सर्व शेतकऱ्यांना उत्तरं देणं प्रत्येक वेळी शक्य नसतंय. तर या गोष्टीचा थोडा तुम्ही विचार करा, व्हिडिओ बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल शेती व तंत्रज्ञान या चॅनलतर्फे आपलं आभार आहे. धन्यवाद.